नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2, त्यामधील घटक समांतर रेषा, त्यातला सराव संच 2.1 यामधील प्रश्न 4 व 5. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 4 आहे बघा. आकृतीमध्ये कोण PQR व कोण XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत, तर सिद्ध करा की कोण PQR एकरूप कोण XYZ. या ठिकाणी आकृती आहे आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय, कोण PQR एकरूप कोण XYZ. ही आकृती एवढीच आहे, ते याच्यावरून आपल्याला सिद्ध करता येणार नाही, तर त्यासाठी आकृती थोडासा बदल करू आपण. म्हणजे बघा, रचना करू, बदल नाही करत आहे आपण, थोडीशी वाढवतोय आपण आकृती. म्हणजे किरण YZ, हा किरण YZ आहे ना, हा मागे असा वाढवायचा की किरण QP आहे ना, त्याला तो M बिंदूत छेदेल. म्हणजे बघा, हे बघा, हा किरण YZ होता असा, त्याला आपण मागे वाढवला की हा जो किरण QP आहे त्याला तो M बिंदूत छेदतोय. ठीक आहे, आता बघा पी डॅश एम डॅश क्यू, म्हणजे हा बघा, हा पी आणि क्यू टोकाचे बिंदू आहेत आणि एम जो आहे तो त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे. तसंच एम डॅश वाय डॅश झेड, म्हणजे एम आणि झेड हे टोकाचे बिंदू आहेत आणि वाय त्याच्या दरम्यानचा बिंदू आहे. इथपर्यंत लक्षात आलं. किरण क्यू पी समांतर किरण वाय एक्स, बघा हा किरण क्यू पी आहे तो समांतर किरण वाय एक्स आहे, म्हणजे ते एकाच प्रतलात आहेत परंतु एकमेकांना छेदणार नाहीयेत. व रेख MZ ही त्याची काय आहे, छेदिका आहे. छेदिका काय, कारण दोन भिन्न बिंदूंमध्ये ती छेदत आहे. कोण PMZ एकरूप कोण XYZ, हा बघा हा कोण PMZ या ठिकाणी तयार झालाय आणि हा कोण XYZ या ठिकाणी तयार झालाय, हे एकरूप आहेत. काय एकरूप आहेत, कारण ते संगत कोण आहेत. हे पहिलं विधान मिळालं. आता ते संगत कोण म्हणजे काय थोडं समजून घेऊ, मागं झालंय पण एक चर्चा करायला काय हरकत आहे. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात, बघा आता ही कोण PMZ एकरूप कोण XYZ, या ठिकाणी कोण PMZ आणि कोण XYZ ही कोणांची जोडी आहे, त्यांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. आता रेख MZ ही त्यांची छेदिका आहे, बघा ही MZ छेदिका आहे. मग आता PMZ मधील ही जी भुजा MZ आहे ती अशी उजव्या बाजूची दिशा दर्शवते ना, म्हणजे उजवीकडे जात आहे. तसंच कोण XYZ मधली ही छेदिकेवरील भुजा YZ आहे ती पण उजव्या बाजूकडे जाते, म्हणजे ही दिशा एकच दिशा दाखवते की नाही, ही दिशा एकच दाखवते. दुसरी अट, व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूच असतात. आता छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या, कोण PMZ मधील भुजा MP आणि कोण XYZ मधील भुजा YX, बघा त्या छेदिकेच्या वरच्या बाजूला आहेत की नाही इकडे, म्हणून ही जोडी संगत कोणांची आहे आणि संगत कोणाच्या गुणधर्मानुसार संगत कोण एकरूप असतात, म्हणून कोण PMZ एकरूप कोण XYZ आपल्याला पहिलं विधान मिळालेलं आहे. लक्षात आलं. तसेच किरण MZ समांतर किरण QR व रेख PQ ही त्याची छेदिका आहे. बघा हा किरण MZ आहे समांतर किरण QR आणि रेख PQ ही त्याची छेदिका आहे, त्यामुळे कोण PMZ एकरूप कोण PQR, त्यामुळे हा जो कोण PMZ आहे ना एकरूप कोण PQR आहे. का, कारण ते संगत कोण आहे. हे दुसरं विधान आहे संगत कोण. संगत कोण काय परत पाहूया. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात, कोण PMZ आणि कोण PQR ही कोणांची जोडी आहे, बरोबर आहे. छेदिकेवरील भुजा कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा कोण PMZ मधील भुजा MP ही छेदिकेवर आहे आणि कोण PQR मधील भुजा QP ही छेदिकेवर आहे. आता बघा ही जी भुजा MP आहे, हा बाण वरच्या दिशेने चाललाय ना, हा म्हणजे ही वरची दिशा दर्शवते आणि ही जी भुजा QP आहे कोण या ठिकाणी झालाय, हा ती देखील वरची दिशा दर्शवते. म्हणून या ठिकाणी पहिली अट तर हे झाली. दुसरं, छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. आता छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या, तर भुजा MZ आणि भुजा QR ही या छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत की नाही,
म्हणून ही संगत कोणांची जोडी आहे, आणि संगत कोणांच्या गुणधर्मानुसार संगत कोण एक रूप असतात, म्हणून कोण PMZ एक रूप, कोण PQR। आता इथं बघा, इथे इथे काय म्हटलंय, कोण PMZ एक रूप, कोण XYZ, इथे म्हटलंय कोण PMZ एक रूप, कोण PQR, म्हणून कोण PQR एक रूप, कोण XYZ। का? विधान एक म्हणतोय कोण PMZ एक रूप XYZ, विधान दोन म्हणते कोण PMZ एक रूप, कोण PQR, म्हणजे PMZ च्या कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच XYZ चं आहे आणि तेवढंच PQR चं आहे, म्हणून हे दोन कोण एक रूप आहेत विधान एक व दोन वर। लक्षात। पाचवा प्रश्न आहे बघा, आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे, तर आकृतीत दाखवलेल्या मापांवरून पुढील कोणांची मापे काढा। ही बघा, ही रेषा AB आहे, ही रेषा CD आहे, समांतर रेषा आहेत, एकाच प्रतलात आहेत, एकमेकांना छेदत नाही आहेत, आणि ही जी रेषा PQ आहे ही त्यांची छेदिका आहे, दोन भिन्न बिंदूंमध्ये या दोन रेषांना छेदते, आणि आकृतीत जी माप दिले त्यावरून पुढील कोणांचे माप काढा। म्हणजे हे बघा, हे कोण ART असेल, कोण CTQ असेल, कोण DTQ असेल आणि कोण PRB असेल, यांची माप काढायची आहेत। कोण BRT चं माप त्यांनी 105° दिलेलं आहे। पहिल्यांदा कोण ARTी चं माप काढू, कुठे आहे हा कोण ARTी, या ठिकाणी झालेला आहे, सोपं आहे एकदम। कोण ARTी अधिक कोण BRT बरोबर 180°। बघा, हा कोण ARTी अधिक हा कोण BRT बरोबर 180°। का? कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे, बरोबर की नाही? रेषीय जोडीतील कोण तुम्हाला माहिती आहे, भुजा एक सामायिक असते आणि ज्या भुजा असामायिक असतात त्यांनी एक रेषा तयार होत असते, ते परस्परांना पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180° असते। मग आता इथं कोण BRT चं माप लिहून घेऊ, कोण ARTी अधिक 105° बरोबर 180°। का? कोण BRT चं माप इथं दिलंय त्यांनी 180°। मग कोण ARTी बरोबर 180° वजा 105° बरोबर 75°, म्हणून कोण ARTी बरोबर 75°, 180 मधून 105 गेले 75 येतात। हे झालं पहिलं। दुसरं, कोण CTQ चं माप काढायचं, तर कुठे आहे CTQ? बघा, हा कोण CTQ, याचं माप काढायचं, काढूया ना, त्याच्यात काय अवघड आहे। कोण ARTी एक रूप कोण CTQ, हा जो कोण ARTी आहे ना, एक रूप कोण CTQ, कसं काय? संगत कोण आहे, संगत कोण म्हणजे काय तुम्हाला माहितीये, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोणांची असते। आता बघा, हा जो कोण ARTी आहे ना, बरोबर ना, कोण या ठिकाणी झाला आहे R पाशी, मग ही बघा, ही जी छेदिकेवरील भुजा आहे ना RT, ती खालील दिशा दर्शवते की नाही, हा, आणि हा जो कोण CTQ आहे त्यातील ही जी भुजा TQ आहे ही छेदिकेवर आहे, ती पण खालील दिशा दर्शवते, म्हणून छेदिकेवरील ज्या भुजा आहेत त्या एकच दिशा दर्शवतात, आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा म्हणजे भुजा ARTी मधली भुजा RA आणि कोण CTQ मधली ही भुजा TC या छेदिकेच्या डाव्या बाजूला आहेत की नाही इकडे, म्हणून ही संगत कोणांची जोडी, आणि संगत कोण एक रूप असतात, म्हणून कोण ARTी एक रूप कोण CTQ, बरोबर आहे। म्हणजे CTQ चं माप किती आहे, 75°च येईल, कारण कोण ARTचं 75° आहे, म्हणून कोण CTQ बरोबर 75°। हे दुसरं विधान मिळालं बघा आपल्याला। आता कोण DTQ चं माप काढू, कोण DTQ कुठं आहे, बघा, हा कोण DTQ, आता कोण CTQ चं माप मिळालंय तुम्हाला, मग कोण CTQ अधिक कोण DTQ बरोबर 180°। रेषीय जोडीतील कोण आहेत, मग असे सांगितलंय मी, रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात ते, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, म्हणून 180° लिहिलं। आता कोण CTQ तुम्हाला मिळाले 75° अधिक कोण DTQ बरोबर 180°, म्हणजेच हे दोन वरून, म्हणजे दोन म्हणजे काय, इथे CTQ ची किंमत काढली ना आपण 75° ती, मग कोण DTQ बरोबर 180° वजा 75°, हे पलीकडे पाठवले की आपल्याला फक्त कोण DTQ इकडे राहील डाव्या बाजूला, म्हणजे त्याची किंमत मिळेल, म्हणून कोण DTQ बरोबर 105°, 180 मधून 75 गेले की 105, कोण DTQ चं माप आपल्याला मिळालेलं आहे 105°। ठीक आहे, आता राहिलं कोण कोण PRB। आता
कोण पी आर बी बीच माप काढू या, कोण पी आर बी एक रूप कोण ए आर टी, हा बघा हा कोण पी आर बी है ना, इथे एक रूप कोण ए आर टी का विरुद्ध कोण आहेत ना, म्हणून कोण पी आर बी बरोबर कोण ए आर टी, म्हणून कोण पी आर बी बरोबर 75 अंश, कारण ए आर टी चं माप 75 अंश आहे माहिती आपल्याला एक वरून, म्हणजे आपण सर्व कोणांची माप काढली, कोण ए आर टी चं माप काढलं, कोण सी टी क्यू चं माप काढलं, कोण डी टी क्यू चं माप काढलं आणि कोण पी आर बी चं माप काढलं. ठीक आहे, झालं आपलं उदाहरण बघा. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.